नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान यूट्यूब चॅनलवर। आजपर्यंत प्रत्येक जण आपण विचार करूनच कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेत असतो, खूप स्ट्रॉंग विचार करत असतो। एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याचा खूप स्ट्रॉंगली विचार करूनच त्या गोष्टीचा निर्णय आपण घेत असतो। परंतु कधी कधी आपण एक्सक्यूज करतो, एखाद्या गोष्टीकडे एवढा लक्ष देत नाही, त्यावेळेस आपली कशी फसगत होत असते त्याची उदाहरणं सुद्धा आपण आपल्या लाईफमध्ये घेत असतो। तशाच प्रकारचं उदाहरण मी तुम्हाला या गोष्टीद्वारे सांगणार आहे। गोष्ट म्हणण्यापेक्षा एक अशा एक प्रसंग आहे, जो प्रसंग आहे त्या प्रसंगातून आपल्याला निश्चितच कळेल की एखाद्या गोष्टीकडे जर एवढं फारसं लक्ष नाही दिलं किंवा तिला लाईटली घेतलं तर कसे परिणाम होऊ शकतात आपल्या आयुष्यामध्ये। तर पहा, तर एक आय टी कंपनी असते, मल्टीनॅशनल कंपनी, त्याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट्स असे निर्माण होत असतात आणि ते प्रोडक्ट्स पूर्ण जगभरामध्ये विकले जातात। आणि त्याच कंपनीची एक जाहिरात निघालेली असते आणि एक वॅकन्सी त्या कंपनीमध्ये निघालेली असते आणि ती वॅकन्सी भरण्याचा अधिकार फक्त त्या कंपनीच्या सीईओलाच असतो। म्हणजे खूप सारे इंटरव्ह्यूज होतात, त्याच्यामध्ये एक मुलगा सिलेक्ट करतो तो सीईओ, आणि तो मुलगा सिलेक्शन झाल्यानंतर खूप असा टॅलेंट असतो, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने दिलेले असते, निर्णय क्षमता सुद्धा खूप चांगली असते। मग तो जो सीईओ असतो त्या कंपनीचा, त्याला खूप आनंद होतो की खूप चांगल्या कॅन्डिडेट्सचा आपण चूजन या ठिकाणी केलेला आहे, खूप चांगला कॅन्डिडेट आपण या ठिकाणी निवडलेला आहे। मग तो खूप आनंदामध्ये असतो आणि त्याला म्हणतो की आज काय कर, दुपारी आमच्याकडेच जेवण करून जा, असं ते कंपनीमध्ये त्याला आमंत्रण करतो। आमंत्रण दिल्यानंतर पूर्ण कंपनीमधील जे काही वर्कर्स आहेत किंवा पूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गांना तो बोलवतो आणि तो बोलवल्यानंतर सगळ्यांना त्यांचा ज्या डायनिंग हॉल असतो तिथे जेवणासाठी बोलवतो आणि सगळ्यांना परिचय करून देत असतो की हा व्यक्ती मी आपल्या कंपनीमध्ये नवीन कामासाठी निवडलेला आहे। तर या ठिकाणी सगळेजण पाहत असतात। मग तेवढ्यामध्ये काय होतं की कंपनीतर्फे सूप सगळ्यांना पिण्यासाठी येतो, मग सूप सगळेजण घेत असतात, तो जो फर्स्ट ज्याची निवड झालेली आहे तो सुद्धा सूप घेतो। एका टेबलवर चार पाच अधिकारी आणि तो सीईओ विथ द सिलेक्टर सोबत बसलेला असतो, जो सिलेक्टर झालेला असतो किंवा जो सिलेक्ट झालेला असतो त्या व्यक्तीसोबत तो बसलेला असतो। मग तो सगळेजण बसलेले असताना सगळ्यांसमोर सूप येतं आणि सूप आल्यानंतर आल्या त्याच्या बाजूला एक मिठाचा डब्बा ठेवलेला असतो आणि तो जो सिलेक्ट झालेला माणूस होता तो काय करतो, तो मिठाची डब्बी घेतो आणि डायरेक्ट सूपवर टाकतो। आणि तेव्हा सीईओ साहेबांनी त्यांना नियुक्ती आदेश लिफाफा त्यांना दिलेला असतो। मग पूर्ण जेवण झाल्यानंतर सीईओ त्यांना त्या वर्करला भेटतात आणि तो जो नियुक्त करून दिलेला लिफाफा होता त्याला ती लिफाफा परत घेतो आणि त्याला सांगतात की सॉरी, मी तुला कंपनीमध्ये घेऊ शकत नाही असं ते त्याला बोलतात। त्याला खूप दुःख होतं, त्याला कुठल्याही प्रकारचं रिझन न सांगता त्या ठिकाणी सीईओ त्यांना पाठवून देतात की तुला मी काही सिलेक्ट केलेलं नाही, तुझं रिजेक्शन झालेलं आहे असं सांगतात। तेवढ्यामध्ये त्याच्या बाजूला बसलेला अधिकारी त्याला विचारतो की तुम्ही का या व्यक्तीला अवॉइड केलं किंवा का काढून टाकलं असं बोलल्यानंतर तो जो सीईओ तो सांगतो की हा व्यक्ती सूप न घेता किंवा सूप टेस्ट न करता त्याला कसं काय कळलं की या सूपमध्ये मीठ कमी आहे आणि वरतून काय करतो, मीठ टाकतो। याचा अर्थ असा आहे की तो कुठल्याही गोष्टीची पारख न करता त्याच्यावर निर्णय घेतो। म्हणून जर निर्णयच घ्यायचा होता, सूप मध्ये जर मीठ टाकायचंच होतं तर पहिले सूप टेस्ट करायला हवी होती आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायला हवं होतं। तो अधिकारी जो बाजूला असतो तो बोलतो की एवढी कॅज्युअल गोष्ट आहे, या गोष्टीसाठी आपण नियुक्ती रद्द करणं हे काही मला पटलेलं नाही असं तो बोलतो। त्यामध्ये ते सीईओ साहेब त्या अधिकाऱ्याला सांगतात की जर तुम्हाला त्याचे विचार पटलेले असतील तर तुमचं सुद्धा रेझिग्नेशन लेटर मला घ्यावं लागेल असं ते बोलतात। म्हणजे किती चुकीचा निर्णय, म्हणजे कुठल्याही गोष्टीला टेस्ट न करता कुठलीही गोष्ट पारखून न पाहता त्याच्याबद्दल अशा प्रकारचा जर निर्णय घेत असेल तर नक्कीच तो व्यक्ती माझ्या कंपनीसाठी परफेक्ट नाही। म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे, कधी कधी आपण काय करतो की आपण कुठल्याही गोष्टीची पडताळणी न करता येस ऑर नोचा निर्णय आपण देऊन टाकतो आणि आपली खूप मोठी फसगत होत असते। तर या व्हिडिओ मला एवढंच सांगायचं आहे की जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते आपण थोडे पडताळले पाहिजे,
अनुभव इतरांकडून अनुभव घेतला पाहिजे, इतरांकडून अनुभव शेअर करून घेतले पाहिजे, जेणेकरून आपला निर्णय भविष्यामध्ये चुकणार नाही। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। माझे चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा। धन्यवाद।